मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये पूर्णाजी ओरडतच कल्पनाला म्हणतात, तू अर्जुनला अगोदर फोन लाव. तेव्हा कल्पना ठीक आहे असं म्हणते आणि ती फोन करणार असते. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली दाराजवळ आलेले असतात. अर्जुन आता नेमका पूर्णाजींना पाहतो आणि धावत जात, हे यंग लेडी, तू कधी आलीस, माझी गुड्डू कधी आलीस, तुला भेटून आनंद झाला असं मिठी मारत म्हणतो. त्यावेळी आता सायली अजूनही आतमध्ये आलेली नसते. ती आतमध्ये पाऊल टाकणार असते तर पूर्णाजी म्हणतात, तिथेच थांब. त्यावेळी प्रिया आणि अस्मिता या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. प्रिया म्हणते की आता बघ कसा तमाशा होतोय ते. पूर्णाजी असं सायलीला का म्हणाल्या हा सर्वांना प्रश्न पडलेला असतो. आता अर्जुन राहून विचारतोच, पूर्णाजी काय झालं, तू सायलीला तेथेच का थांबवलं? त्यावेळी पूर्णाजी रागातच म्हणतात, कारण तिची जागा उंबरठ्याच्या बाहेरच आहे आणि जिला सुभेदारांच्या अब्रूची चाड नाही, तिला या घरात स्थान नाही. त्यावेळी कल्पना विचारते, पूर्णाई तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? अहो, सायलीने एवढं काय केलंय? त्यावेळी पूर्णाजी म्हणतात की ती मुलगी या घरात मला नको होती, हे तुला आधीपासूनच माहीत आहे. तरी तुझ्यासाठी आणि अर्जुनसाठी मी हिला सहन करत होते, पण आता नाही करू शकत. परंतु हिने पार खालची पातळी गाठली, तरीही तिला माझ्या घरात येऊ देईल असं तुला कसं वाटलं? त्यावेळी अर्जुन पूर्णाजींना शांत करत विचारतो, पूर्णाजी अगं, तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय की असं काय घडलंय जेणेकरून तू सायलीला आतमध्ये येण्यासाठी विरोध करतीये? त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, अरे सर्व तुझ्या डोळ्यासमोर तर घडलंय, तरीही तुला माझ्या तोंडूनच ऐकायचंय का? प्रताप म्हणतो, पूर्णाजी अगं, तो आत्ता आलाय आणि त्याला आराम करू देत ना मग. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, मी त्याला कुठे अडवतीये? मी त्याला अडवणार नाही, त्याने खुशाल जावं, आपल्या रूममध्ये जाऊन आराम करावा. मी अडवते ना, या मुलीला अडवते जिने परक्या शहरात जाऊन अख्खी लाच सोडली, गर्दीमध्ये तमाशा केला, आपल्या नावाला तिने काळं फासलं आहे. आता सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो की काल रात्री जो काही मी गोंधळ घातला होता, सर्व गोष्ट आता पूर्णाजींना समजली आहे, त्यामुळे ती खूपच घाबरते. अर्जुन हा प्रियाकडे खूप रागात पाहतो आणि म्हणतो, पूर्णाजी मला सांग, तुला सायलीबद्दल कुणी पुन्हा काही उलटसुलट सांगितलंय का? त्यावेळी अस्मिता म्हणते, अरे तू तन्वीकडे का पाहतोय, तिने काय केलंय? तेव्हा आता वहिनीबद्दल असं दुसरं भलतं काही अजून कोण सांगणार आहे? अश्विन देखील म्हणतो, मला नाही वाटत की सायली वहिनी काही चुकीचं वागली असेल. त्यावेळी कल्पना म्हणते, कुणीतरी गैरसमज पसरवलाय, त्यामुळेच पूर्णाजी असं बोलतायत. नाही, तुम्ही उगीच कुणावरही विश्वास ठेवू नका असं कल्पना स्पष्ट शब्दात त्यांना म्हणते. त्यावेळी प्रिया म्हणते, मला माहीत होतं की वजन मलाच बोलणार, कारण तिकडे आश्रमात सुद्धा असंच व्हायचं, सायली चुकायची आणि मला बोलणं खावं लागायचं. आता अर्जुनही गप्प बसत नाही, तो प्रियाला टोमणे मारत म्हणतो, मला माहीत होतं, जेव्हा तुला इथे पाहिलं तेव्हाच समजलं होतं की नक्कीच इथे ही काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठी आली असेल. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, तिला काही बोलू नकोस, ती मला इथे फक्त भेटायला आली आहे, तिचा याच्याशी काहीही संबंध नाही. आता अस्मिता मध्येच म्हणते, पूर्णाजी जर अर्जुन काही मध्ये बोलला नाही तर त्याला त्याच्या बायकोच्या वागण्यावर पांघरून तरी कसं घालता येईल? ती प्रताप आता अस्मिताला गप्प करतो आणि पूर्णाजीला म्हणतो की सायलीने काय केलंय हे तू आम्हाला सांग. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, मी सांगणार नाही आहे, तुम्हाला दाखवणार आहे. पूर्णाजी आता अर्जुनला म्हणतात, तू पुराव्यांशिवाय कशावरच विश्वास ठेवत नाही ना, मग मी आता तुला पुरावेच दाखवते असं म्हणून त्या आता अर्जुनकडे तो मोबाईल देतात आणि व्हिडिओ प्ले करतात. त्यावेळी आता सर्वजण सायलीने ती नशा केलेली असते त्याचा व्हिडिओ पाहतात की सायलीने तिकडे जाऊन किती गोंधळ घातलाय. आता इकडे सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते, समोर आपली नाचक्की झाली हा प्रश्न आता सायलीला पडतो. ती खूप नाराज होते आणि रडत असते. त्यावेळी घरातील सर्वांना जरा आश्चर्य वाटतं, ते सर्वजण सायलीकडे पाहू लागतात. प्रिया आणि अस्मिता मात्र गालातल्या गालात हसतात. पूर्णाजी आता सर्वांना म्हणते, तुम्ही सायलीची बाजू घेत होतात ना, आता बोला मग. अर्जुनला आता खूप टेन्शन येतं. त्यावेळी अस्मिता बोलायची संधी कशी सोडेल? ती म्हणते, हा लाजीरवाना व्हिडिओ मी तर पहिल्यांदाच पाहिलाय, सुभेदारांच्या सुनेने आपली पार इज्जत घालवली असं म्हणून अस्मिता म्हणते, हे सर्व काही खूप भयंकर आहे. प्रिया म्हणते, काय ग सायली, तू दारू प्यायलीस? अगं, तू कुणाची सून आहे, कोणाची बायको आहे याचं तरी भान ठेवायचंस. आता अर्जुन सायलीकडे पाहतो तर ती खूप रडत असते, त्याला खूप वाईट वाटतं, तो तिच्याकडे आता पाहतच राहतो. तर आता प्रिया पुढे म्हणू लागते, अगं सायली, थोडं भान ठेवायचंस तू. पूर्णाजी म्हणतात, नशेत असल्यावर कसलं ती भान ठेवणार?
अगं, जो बाप खुनाच्या आरोपाखाली तिथे जेलमध्ये आहे ना, तो आपल्या मुलीवर सुद्धा असेच संस्कार करणार ना, असं म्हणून पूर्ण आजी आता सायलीला टोमणे मारतात. तेव्हा सायलीला आता खूप वाईट वाटतं, कारण तिच्यामुळेच आता मधुभाऊंवर संशय घेतला जातो. आता कल्पना विचारते अर्जुन बाळा हे सर्व काय आहे. तो म्हणतो की मम्मा, मला हे सर्व माहीत आहे आणि याचं एक्सप्लेनेशन माझ्याकडे आहे. पूर्ण आजी म्हणतात, मी तुझ्याकडे एक्सप्लेनेशन मागितलंच नाही. अस्मिता म्हणते, हा व्हिडिओ खोटा आहे असं तुला सांगायचंय का अर्जुन? त्यावेळी तो म्हणतो, नाही, हा व्हिडिओ खोटा नाहीये. आता अर्जुन पुढे सर्व काही सांगणार असतो, परंतु पूर्ण आजी अजिबात त्याला बोलू देत नाही. म्हणतात, ज्या मुलीला तू घरात आणलंस ना, तिने काय दिवे लावले ते बघ अगोदर. अस्मिता म्हणते की शेवटी रस्त्यावरून आणलंय ना तिला, मग ती अशीच वागणार. त्यावेळी अश्विन खूपच चिडतो. तो म्हणतो, अस्मिताई, मोठी माणसं बोलतायत ना, मग आपण का मध्ये बोलायचं? पूर्णाजी मोठा निर्णय घेतात. चार चौघा दारू पिणारी मुलगी या घरात कधीही राहू शकत नाही. हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. इकडे सायली खूप रडत असते. अर्जुन तिच्याकडे पाहत पूर्णाजींना म्हणतो, अगं प्लीज माझं एकदा तरी तू ऐकून घे. त्यावेळी प्रताप म्हणतो, अरे अर्जुन, तू या व्हिडिओमध्ये जे काही घडत होतं तेव्हा तेथेच होतात ना, मग तू हे सहन केलं तरी कसं काय, आणि आता तू पूर्णाईंशी वाद घालतोस. पूर्णाजी म्हणतात, अस्मिता तू सांगितलेलं काम कर. हे अस्मिता लगेच तेथून जाते. तर कल्पना रडतच म्हणते की पूर्ण आई, अहो आपल्या मुलांकडूनच चुका होतात आणि त्या पोटात घालायच्या असतात. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, तू तुझे अश्रू आणि शब्द दोन्हीही वाया घालवतेस. हे हॉटेल विश्वनाथचं होतं, आता त्याच्या बायकोला हा सर्व प्रकार पाहून काय वाटलं असेल. आणि या मुलीने जेव्हा गृहप्रवेश केला ना या घरात, तेव्हाच मला वाटलं होतं घरासाठी ही मुलगी घातक आहे. आता अस्मिता सायलीची बॅग घेऊन येते आणि म्हणते, सायलीचं सर्व सामान आहे यामध्ये. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, आता यापुढे ही मुलगी एक क्षणसुद्धा आपल्या घरात थांबणार नाही, असं म्हणून ते आता पुढे जातात. सायलीला घराबाहेर काढणार असतात. अर्जुन पटकन पुढे येतो आणि सायलीजवळ जाऊन उभा राहतो. घरातील सर्वजण म्हणतात, पूर्ण आई एवढी टोकाची भूमिका घेऊ नका, नाहीतर तुम्हालाच नंतर पश्चाताप होईल किंवा त्रास होईल. आता अस्मिता क्षणाचाही विचार न करता लगेच सायलीची ती बॅग फेकून देते. तेव्हा अर्जुन आणि सायलीला खूप वाईट वाटतं. पूर्णाजी म्हणतात, आता इथून चालती हो, माझ्या घराच्या आसपास सुद्धा तू अजिबात फिरकायचं नाहीस, दर इथून चालती हो, असं रागातच त्या म्हणू लागतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, नाही सायली थांबा तुम्ही. तर सायली आता अर्जुनचा हात बाजूला घेते आणि म्हणते की पूर्णाजी, अहो हे काही जे झालं आहे त्याबद्दल तुम्ही मला माफ करणार नाही, आणि मी तसं अपेक्षा सुद्धा ठेवत नाही, परंतु जमलं तर मला माफ करा, अशी हात जोडून ती विनंती करते आणि लगेच तेथून जायला निघते. अर्जुन आता सायलीचा हात पकडून पुन्हा तिला थांबवतो आणि म्हणतो की अजिबात तू कुठेही जायचं नाहीस, आणि जी चूक तू केलेली नाहीयेस त्यासाठी तू माफी मागू नकोस, हे घर तुझं आहे आणि तू या घरातून कुठेही जायचं नाहीस. आता सायली म्हणते, मी पूर्णाजींच्या परवानगीशिवाय आतमध्ये नाही येऊ शकत, कारण त्यांचा शब्द मी मोडूच शकत नाही. अर्जुन म्हणतो, मी पूर्णाजीचं नेहमी ऐकतो, कारण तिचं सर्व बोलणं करेक्ट असतं, पण आज ऐकून घेणार नाही, कारण त्या व्हिडिओवर तिने एवढा विश्वास ठेवलाय की खरं काय आहे हे तिला ऐकायचंच नाहीये. आणि पूर्णाजी, माझी सायली तिच्या हक्काच्या घरातून कुठेही जाणार नाही, चल सायली. आता सायली आणि अर्जुन आतमध्ये यायला निघतात तेव्हा पूर्णाजी रागातच त्याच्यावर ओरडतात, आणि दारू पिणाऱ्या तुझ्या बायकोला तू पाठीशी घालतोस का? त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, मला एक गोष्ट सांग पूर्णाजी, जेव्हा अश्विन दारू पिऊन आला होता तेव्हा तू त्याला घराबाहेर का नाही काढलंस? प्रताप म्हणतो, अरे अर्जुन, अश्विन कुठल्या कारणासाठी दारू पिला होता हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली डॅड, मलाही तेच म्हणायचंय, अशी का वागली यामागे पण कारण आहे, पण कुणाला ऐकूनच घ्यायचं नाही. त्यावेळी अस्मिता म्हणते, घरच्या मुलाने दारू पिऊन घरी येणं आणि घरच्या सुनेने दारू पिऊन पब्लिकमध्ये तमाशा करणं, या दोन्ही गोष्टी सेम आहेत का रे अर्जुन? हा सुभेदारांच्या घरच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. अर्जुन म्हणतो, बरं झालं तुला प्रतिष्ठा म्हणजे काय समजलं. जेव्हा तुझ्या कार्डचे 10 लाख रुपये वसूल करण्यासाठी घरी माणसं आली होती तेव्हा तुझी प्रतिष्ठा कुठे गेली होती? तो पूर्णाजींना म्हणतो, तेव्हा सुद्धा बाहेरची माणसं आपल्या घरी आली होती तेव्हाही तमाशाच झाला होता ना, आता तर घरच्यांसमोरच हे सगळं काही झालंय, मग तेव्हा तू अस्मिताईला घराबाहेर का नाही काढलंस? अश्विन म्हणतो, मला दादाचं म्हणणं पडतं. पण म्हणते, आपण सायलीला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात पूर्णाई. त्यावेळी अस्मिता म्हणते, मम्मा तुझ्यासमोर एवढा धडधडीत पुरावा असताना अजून कुठली बाजू तुला समजून घ्यायची? अस्मिता आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत असते. सायली रडत असते तर अर्जुन तिच्यावर मात्र हसतो. मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर.